मंदार खड़कर गुरुजी यांचा यूट्यूब चैनल या यूट्यूब चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। असं आहे की श्राद्धावरती आपण विचार काही पाहतो आहोत आणि या श्राद्धामध्ये काही गोष्टी वापरल्या जातात। प्रत्येक गोष्ट श्राद्धामध्ये का केली जाते आणि का वापरली जाते याच्या मागे खूप सारी मोठी कारण आहेत। त्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत। तर आपल्या या श्राद्धामध्ये आवर्जून वापरली जाते ती म्हणजे तुळस वापरली जाते। तुळस ही विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। आपल्या हिंदू समाजामध्ये सनातन समाजामध्ये वैदिक धर्मामध्ये या तुळशी नावाच्या वनस्पतीला अगदी मानाचं स्थान आहे आणि तुळस म्हणजे मंगलतेचं प्रतीक मानलेलं आहे। तुळस म्हणजे पावित्र्याचं प्रतीक मानलेलं आहे। ज्या घरामध्ये तुळस असते ते घर अत्यंत पवित्र मानलेलं आहे। घरामध्ये पवित्रता आणण्याकरता गंगेचं पाणी किंवा गोमूत्र जेव्हा आपण घरामध्ये शिंपडतो तेव्हा तुळशीचं पान वापरलं जातं। जेव्हा आपण एखादी पूजा अर्चा करत असतो त्यावेळेला पूजेला घेतलेल्या साहित्याची ज्यावेळेला आपण शुद्धी करतो त्यावेळेला त्या साहित्याची शुद्धी करत असताना अपवित्र पवित्रोवा हा मंत्र म्हणून त्या पूजा साहित्यावर पाणी शिंपडलं जातं। त्याही वेळेला तुळशीच्या पानांनी कलशातलं पाणी सगळ्या पूजा साहित्यावर शिंपडून त्याची शुद्धी केली जाते। नैवेद्य दाखवायला जर का आपण गेलो तर कोणत्याही प्रकारचा नैवेद्य असू दे, पेढे असू देत, बर्फी असू देत, काही घरामध्ये केलेला शिरा असू दे किंवा वाढलेलं ताट असू दे, या नैवेद्यावरती तुळशीचं एक पान ठेवलं की तो नैवेद्य सगळा पवित्र झाला असं आपण मानतो आणि खरोखरीच तुळशीचा पानाचा स्पर्श त्या नैवेद्याला झाल्यामुळे तो नैवेद्य पवित्र होऊन जातो आणि मग आपण तो नैवेद्य देवाला समर्पण करतो। म्हणजे आपल्या संपूर्ण सनातन धर्मामध्ये या तुळशीचं महत्व म्हणजे पावित्र्याचं मोठं असलेलं प्रतीक आहे। तुळस म्हणजे पवित्रता, तुळस म्हणजे शुद्धी, तुळस म्हणजे शुचिता, शुद्धता, पावित्र्यता या सगळ्या गोष्टींना आपल्याकडे मान्यता आहे। म्हणून आपल्याकडे या सनातन धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये घरोघरी तुळशीचं छोटं का विना रोप असतं। अगदी फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणारे आपण सगळेजण आपल्या गॅलरीमध्ये छोट्याशा का विना कुंडीमध्ये तुळशीचं रोप लावलेलं असतं। एखाद्या मोठ्या घरामध्ये आपण बैठ्या घरामध्ये राहत असू, अंगण असेल तर अंगणामध्ये तुळशी वृंदावन असतं आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये तुळस लावलेली असते। कुंडीत किंवा परसदारी जमिनीमध्ये तुळशीचं रोप लावलेलं असतंच। सनातन गृह म्हटलं की त्याच्यामध्ये तुळस आणि गाय ही असायलाच पाहिजे असा पूर्वी दंडक होता। आता गाय तर आपण काही सगळेजण ठेवू शकत नाही पण तुळस मात्र आपल्या घरामध्ये आपण ठेवतो आणि आपल्या घरामध्ये तुळस असल्यामुळे आपलं घर अत्यंत पवित्र होऊन जातं आणि आपल्या घराला एक प्रकारचं पावित्र्य प्राप्त होतं। म्हणून आपल्या घरामध्ये आवर्जून लावली जाते अशी जी तुळस आहे, आवर्जून लावलं जातं ते रोप आहे, ती वनस्पती आहे, ती अत्यंत पवित्र आहे। नित्य नेमानी आपल्या सगळ्या भगिनी या तुळशीला पाणी घालत असतात, रोज या तुळशीची पूजा करत असतात आणि या तुळशीला परिक्रमा प्रदक्षिणा पण करत असतात। सायंकाळीचे सुद्धा दिवा लावायची वेळ आली तर या तुळशी पुढेच लावला जातो, प्रार्थना केली जाते। आपल्या सर्वच संप्रदायांमध्ये, वैष्णव संप्रदायांमध्ये या तुळशीला फार मोठं महत्व आहे। विशेषतः वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला तर विशेष महत्व आहे। जेव्हा वैष्णव वारकरी पंढरीच्या वारीला निघतात आणि वारीला जात असतात तेवेळेला अनेक स्त्रिया आजही तुळशीचं वृंदावन आपल्या डोक्यावरती घेऊन त्या वारीमध्ये चालत असतात, वारीमध्ये प्रवास करत असतात। म्हणून या वारी संप्रदायामध्ये तुळशीला फार मोठं महत्व आहे। वारकरी संप्रदायाची जेव्हा दीक्षा मिळते त्यावेळेला तुळशीच्याच लाकडाची माळ
म्हणजे तुळशीच्याच लाकडापासून काष्ठापासून बनवलेल्या मण्यांची माळ म्हणजेच तुळशीची माळ ही वारकरी संप्रदायामध्ये आवर्जून गळ्यामध्ये घातली जाते आणि एखाद्याला वारकरी संप्रदायाची दीक्षा मिळाली त्यांनी गळ्यामध्ये तुळशीची एकदा माळ घातली की तो सगळे नियम पाळण्याकरता तो योग्य आणि तो नियम पाळण्याकरता बाध्य होतो। त्यांनी सगळे नियम पाळले पाहिजेत आचरण केलं पाहिजे आणि खरोखरी आजही आपल्याला असं दिसून येतं की ज्याच्याकडे गळ्यामध्ये तुळशीची माळ असते ती व्यक्ती अनेक नियमांचं पालन करताना आपल्याला आजही दिसते। थोडक्यात सांगायचं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन वैदिक धर्मामध्ये तुळशीला अत्यंत महत्व आहे। एखाद्याचा मृत्यू जरी झाला तरी त्या मृत्यूच्या वेळेला मृतदेहावरती सुद्धा तुळशी पत्र ठेवलं जातं। एखादी वस्तू दान करायची आहे तर दान वस्तूवरती तुळशी पत्र ठेवून पाणी घातलं जातं आणि ती वस्तू दान केली जाते। तसा हा देह सुद्धा हा जीवात्मा जेव्हा सोडतो तेव्हा जीवात्म्याच्या वतीने या देहावरती सुद्धा तुळशीचं पत्र ठेवलं जातं। म्हणजेच हा देह पंचमहाभूतांकडनं या जीवात्म्याने घेतलेला होता, काही वर्ष त्यांनी तो वापरला, आता तो देह परत त्या पंचमहाभूतांना तो जीवात्मा दान करत असतो, म्हणून या देहावरती तुळशीचं पान आवर्जून ठेवलं जातं। आणि मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्या माणसाच्या गळ्यामध्ये त्या मानवाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली जाते। थोडक्यात काय तर तुळशीला आपल्याकडे अत्यंत मोठं महत्व सांगितलेलं आहे आणि तुळशीच्या विना कोणतंही आपलं कर्म हे यशस्वी होत नाही म्हणून तुळशीला महत्व आहे। विष्णूंना तुळस आवडते परंतु गणपतीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असं पाहायला मिळतं की बाकी संपूर्ण वर्षभर गणपतीला तुळस वाहत नाही पण मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशी ज्या दिवशी गणेशाची प्राणप्रतिष्ठा होते आपण गणपती बसवतो त्यावेळेला ज्या 21 पत्री त्या गणपतीला वाहिल्या जातात त्या पत्रांमध्ये तुळशीचा समावेश आहे। म्हणजे त्या दिवशी गणपतीला तुळस ही चालते असं आपण मानतो आणि त्या 21 पत्रांमध्ये तुळशीचं पान आपण गणपतीलाही समर्पित करतो। तर असं हे तुळशीचं महत्व आहे। या तुळशीच्या विषयी काही श्लोक जे आलेले आहेत त्या श्लोकांचा आपण अर्थ पाहूया। आपल्याकडे पुराणांमध्ये असे श्लोक आलेले आहेत की तुलसी विटप छाया यत्रास्ति भवता पहा तत्रैव मरणान मुक्ति ही सर्वदा दान दुर्लभा। म्हणजे अर्थ याचा काय झाला की जिथे तुळशीच्या झाडाची सावली असते छाया असते ती तुळशीच्या झाडाची छाया ही प्रपंचाचा ताप हरण करणारी आहे। म्हणून शक्यतोवर घरामध्ये तुळस लावताना पूर्वीच्या काळची सुद्धा पद्धत घरांची आपण पाहतो तेव्हा पश्चिमेला किंवा पूर्वेला तुळस लावलेली असते। याचं कारण पूर्वेला तुळस लावली तर सकाळपासून दुपारपर्यंत आणि पश्चिमेला तुळस जर कालवलेली असेल तर दुपारपासून संध्याकाळपर्यंत त्या तुळशीची छाया म्हणजे सावली आपल्या घराकडे किंवा घरावरती पडते। मग जिथे तुळशीची छाया पडते सावली पडते असं जे घर आहे असा जो प्रपंच आहे त्या प्रपंचातले सगळे ताप हरण करण्याचं सामर्थ्य तुळशी मातेचं आहे। अशी तुळस घरामध्ये असते। जर का या तुळशीच्या झाडापाशी जर का एखाद्याला मरण आलं मृत्यू आला तर ही तुळशी माता त्या मरण आलेल्या व्यक्तीला मुक्ती दान करते आणि दान करून जी मिळवायची त्याची इच्छा सुद्धा नसेल अशी मुक्ती त्या मानवाला ती देऊन टाकते। म्हणून तुळशीचं महत्व आहे। अहो मृत्यू सुद्धा यावा तो तुळशीच्या छायेमध्ये यावा तुळशीच्या सान्निध्यामध्ये आपल्याला मृत्यू यावा असं महत्व या तुळशीला आहे। म्हणून अशी तुळशी या श्राद्धामध्ये आवर्जून वापरली जाते। दुसरा एक श्लोक बघा। या तुळशीचं महात्म्य मी या व्हिडिओच्या द्वारा आपल्याला सांगतोय की ही तुळस
श्राद्धामध्ये आवर्जून वापरली जाते। या तुळशीचं श्राद्धामध्ये उपयोग का केला जातो किंवा तुळस का वापरली जाते हे आपल्याला या सगळ्या माहितीवरून लक्षात येईल। एवढी तुळस शुद्ध आणि पवित्र असल्यामुळे याचा वापर पितरांच्याही पूजेला केला जातो आणि देवपूजेलाही याचा उपयोग केला जातो। श्राद्ध म्हणजे पितरांची पूजा आहे। या श्राद्ध पूजेमध्ये श्राद्ध यज्ञामध्ये या तुळशीचा वापर केला जातो। एक श्लोक असा येतो, तुलसी विटपस्थानम गृहे यस्यावतिष्ठते तद गृहम तीर्थरूपम हीन यांती यमकिंकराः। या श्लोकाचा अर्थ असा झाला की ज्याच्या घरामध्ये केवळ तुळशीचं एकच काडी असलेलं झाड असं नाही, तर ज्याच्या घरामधल्या तुळशीला अनेक शाखा आहेत, अनेक फांद्या आलेल्या आहेत, अनेक पानं विपुल आहेत, असं शाखा असलेलं मोठं झाड ज्या घरामध्ये असतं ते घर हा श्लोक आपल्याला असं सांगतो, तद गृहम तीर्थरूपम, ते घर साक्षात तीर्थ स्वरूप आहे असं मानावं। आणि अशा तीर्थरूप घरामध्ये जिथे तुळशीच्या शाखा असलेलं मोठं झाड आहे अशा घरामध्ये यमाचे दूत कदापि प्राणहरण करण्याकरता येत नाहीत असं या तुळशीचं सामर्थ्य आहे। म्हणून यमदूतांचं भय राहत नाही या तुळशीमुळे, मृत्यूचं भय राहत नाही त्या घरातल्या कुटुंबातल्या माणसांना। म्हणून आपल्या घरामध्ये आवर्जून तुळशीचं झाड असावंच आणि ताजी तुळस रोज आपल्या देवाच्या पूजेला वापरावी, श्राद्ध असेल त्या दिवशी पितरांकरता वापरावी आणि नैवेद्य दाखवताना त्याच्यावर इतर सगळीकडे त्या तुळशीचा वापर, ताज्या तुळशीचा वापर करावा। आता नसली तुळस तर आपल्याला बाजारातून आपण विकत आणतो आणि ती तुळस वापरतो। या तुळशीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत। याच्यामध्ये कृष्ण तुळस म्हणून आहे की जी काळ्या रंगाची काळपट रंगाची असते ती जास्ती अधिक शुद्ध औषधी गुणांनी युक्त आणि विष्णूला प्रिय आहे असं मानलेलं आहे। म्हणून काळ्या तुळशीचं कृष्ण तुळशीचं फार मोठं महत्व आपल्याकडे सांगितलेलं आहे। या तुळशीच्या मंजिरी असतात, म्हणजे खालून त्याची काडी असते, त्याला पानं आलेली असतात आणि वरती त्याला तुरा येतो, त्याची फुलं असतात छोटी छोटी आणि त्या फुलांमध्ये त्याचं बीज असतं, त्याला तुळशी बीज म्हणतात, तुळशी बीज म्हणतात, तुळशीच्या बिया म्हणतात। तर या मंजिरींना सुद्धा अत्यंत महत्व आहे। थोडक्यात या तुळशीच्या झाडाच्या अणू आणि रेणूंना कणाकणाला महत्व आपल्याकडे शास्त्राने दिलेलं आहे असं महत्व आहे। आता असं आहे की माथ्याचा आयुर्वेदिक पण उपयोग आहे आणि माथ्याचा त्वचेशी संबंध आहे, तुळशीचा पण त्वचेशी संबंध आहे, माथ्याचा आणि तुळशीचा संबंध आपल्या केसांच्या औषधांशी पण त्याचा संबंध आहे। मला एक म्हणायचं आहे की ज्या पितरांचं आपण श्राद्ध करतो, एक विचार आपण असा बघूया त्याच्यामध्ये की ज्या पितरांचं आपण श्राद्ध करतो की ज्यांचा डीएनए आपल्या शरीरामध्ये आहे आणि वंशशास्त्र आपल्याला असं सांगतं की आपल्या पितरांच्या प्रमाणे आपल्या दातांची ठेवण असते, आपल्या वाडवडिलांच्या प्रमाणेच आपल्या केसांची ठेवण असते, आपल्या वाडवडिलांच्या प्रमाणेच आपल्या नखांची ठेवण असते, आपल्या वाडवडिलांच्या प्रमाणेच आपल्या त्वचेची पण ठेवण असते। म्हणून केसांचा, नखांचा, दातांचा, त्वचेचा आपल्या पितृगणांशी संबंध आहे आणि त्यांच्याच बीजापासून, त्यांच्या शक्तीपासून हा आपला देह निर्माण झालेला असल्यामुळे जेव्हा त्यांचं श्राद्ध करण्याची वेळ येते त्यावेळेला आपण याच वस्तू त्या श्राद्धामध्ये जर का वापरल्या तर त्या आपल्या गुणसूत्रांशी संबंधी असल्यामुळे त्या श्राद्धामध्ये अत्यंत उपयुक्त सांगितलेल्या आहेत। म्हणून एका अर्थाने तुळशीलाही महत्व आहे, त्यानंतर माक्यालाही महत्व आहे। आता आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये असं पाहूया की सातू आणि तीळ हे पण श्राद्धामध्ये वापरले जातात, तसंच गोपीचंदन पण वापरलं जातं। या तीन गोष्टी श्राद्धामध्ये का वापरल्या जातात किंवा त्याचं महत्व काय आहे हे आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्ते, नमो नमः।